तेव्हा मी तुला बोलले होते ना, ही बाई आपलं घर फोडेल, ही सगळ्यांना फूस लावते आणि सगळं पागळतात. आधी पोर, आधी माझी पोर माझ्यापासून काही लपवत नव्हती, खोटं बोलवते, आता सगळं लपवायला लागली माझ्यापासून ती. अक्काने तर जीव लावला होता ना रे तुम्हा सगळ्यांना, असं का वागलात तुम्ही? हा अक्का, हवं तर मी माफी मागते, यामध्ये ह्यांची काही चूक नाहीये, हे सगळं मी केलंय. अहो डोली बाई, असं काय बोलता, ह्या तुमची काय पण चूक नाही अक्का, ह्या डोली बाईंची काय पण चूक नाहीये. हे बघे, तू आमच्या घरात बोलायचं नाही, तो माझ्या घरचा प्रश्न आहे, तू आमच्या घराच्या मध्ये बोलायचं नाही, सांगून ठेवते. पंख फुटले का रे तुम्हाला सगळ्यांना? हा तुम्हाला काय वाटलं, तुम्ही हिला घरात लपवाल आणि अक्काला कळणार नाही? हा अरे ही तर परकी आहे, पण तुम्ही तर माझे आहात ना, का वागला तुम्ही माझ्याशी असा? हा काय चुकलं माझं सांगा बरं, का दगा दिला तुम्ही मला? हा काय, पण तुम्हा सगळ्यांना याची शिक्षा भेटणार. या अक्काच्या नाकाखाली घरात घेतलं ना हिला, आता बघा मी काय करते. अक्काशी बैमान झालात तुम्ही, मला वाटलं नव्हतं असं तुम्ही कराल, पण अक्का तुम्हाला माफ नाही करणार. आता तुम्ही माझ्या मनात उतरला, जा तुमचे तोबडे दाखवू नका मला. प्लीज अक्का, मी हात जोडते, तुम्ही ह्यांना कुणाला काही बोलू नका, यांची कुणाची काही चूक नाहीये याच्यात. हा ठीक आहे, तुला लय मोठेपणा घ्यायची सवय ना, चल देते मी शिक्षा तुला, पण ऐक, शिक्षा ऐकल्यावर माग नाही फिरायचं. नाही नाही नाही, मी नाही मागे फिरणार, तुम्ही जी शिक्षा द्याल ना मला मान्य आहे. मग तू माझ्या देवाच्या आयुष्यातून काय असं निघून जायचं? अक्के, डोलीबाई कुठे पण जाणार नाहीये. देवा तू हे काय बोलतोय, या बाईने फसवलंय मला, शिक्षा ही झालीच पाहिजे तिला. तुला समजा असं वाटत असेल की या डोलीबाईंची चूक आहे, यांनी तुला फसवलंय आणि म्हणून तू यांना शिक्षा करणार असेल, तर शिक्षा आम्हाला पण कर, कारण शिक्षा सत्या, गब्बर, पांडे एवढंच काय, कबीर आणि राधाला पण शिक्षा व्हायला पाहिजे, कारण आम्ही सगळ्यांनी मिळून ही चूक केली आहे. काय होय, आम्ही सगळ्यांनी मिळून ही चूक केली आणि सगळ्यांनी मिळून तुला फसवलंय. तेव्हा प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. डोली बाई बस, आपल्याला थांबू नका, आपल्याला बोलायचंय. अक्केला पण कळते तुम्ही हिच्यासाठी काय काय केलं. ती का केलं रे हे सगळं? मी तुमच्याशी काही वाईट वागले होते का रे? तुम्ही का वागलात माझ्याशी असा? तुम्हाला भेटायला देत नाही तुमच्या लफड्याच्या मध्ये, म्हणून असं केलं ना तू? म्हणून ही अवतसा माझ्या घरात राहिली, लाजाना वाटत तुम्हाला? अक्के काय बोलतेस तू हे? अरे माझं बोलण्याचा थोबाड दिसत, ही काय करते ते दिसत नाही तुला? अरे ही डॉक्टर आहे ना, माझे धंदे कशाला करायचे हिने? या सटवीमुळे आज माझं घर तुटतंय, फूस लावलीये माझ्या देवाला. मी कधीच हिला आपलं मानू शकत नाही. अरे बाईच काम असतं घर जोडणं, ही तर घर तोडते. ही बाई कोणाबरोबर संसार करू शकत नाही, घर जोडू शकत नाही. अवदसा आहे एक नंबरची, जिकडे जाईल तिकडे वाटोळ करेल. हे असं लाली लिपस्टिक लावून जा ना बाई, दुसऱ्या पोरांना फसव, माझ्या पोरांना का फसवतेस तू? जा ना, जा थोबड काळ कर पांढऱ्या पायांची.
अक्के बास झालं. तेव्हा प्लीज काही बोलू नका आता. पण डॉली बाई हिला पण कळू दे तुम्ही हिच्यासाठी काय केलं ते. हिला कळू दे तुम्ही काय नाही केलं हिच्यासाठी. ते तुम्ही हिच्यासाठी कपाट्यात बसलात ते. प्लीज तुम्ही आता काही बोलायचं नाही. तुम्हाला शपथ आहे माझी. डॉली बाई डॉली बाईने तुम्ही शपथ घालून देवा भाईला गप्प करू शकता पण आपल्याला. पण आज हा सत्या बोल ना. सत्या भाऊजी तुम्ही. नाही नाही वहिनी बोलू द्या आपल्याला. आज बोलू द्या. या हक्काला खरं खोटं काय ते कळलं पाहिजेलच. नाहीतर हिची मचमच अशीच चालू राहणार आणि ती आपल्याला सहन नाही होणार. अक्का तुला लय सवाल होते ना की डॉली वहिनी कपाटात काय करत होत्या. तिकडे का जाऊन बसल्या. त्या जाऊन बसलेल्या त्या तुझ्यासाठी. हा तुझ्यासाठी. तुझ्यावर लक्ष ठेवायला तुझा इलाज करायला. विचारत होती ना आपल्याला की तुला काय झालंय. ऐक तेव्हा प्लीज प्लीज सत्य भाऊजी ना थांब. नाही नाही वहिनी नका थांबू आपल्याला. आज आपण बोलणारच. कोणी पण अडवायचं नाही आपल्याला. अक्का तुला ना हार्टचा प्रॉब्लेम आहे. दिल कमजोर झालाय तुझा. आपल्या वहिनी काही इलाज केला नसताना तर गचकली. आता तुझ्यावर इलाज करायला सगळ्यात चांगला डॉक्टर कोण आहे माहितीये. तर आपल्या डॉली वहिनी. पण तुला त्यांचं तोंडच पाहायचं नाहीये तर तू इलाज कसला करून घेणार त्यांच्याकडे. का तू किती त्रास दिलास त्यांना. दर वेळेला काहीतरी नवीन कांड करायची आणि त्रास द्यायची त्यांना. पण त्यांनी कधी राग नाही ठेवला डोक्यात. तुझ्यावरती लक्ष ठेवायला तुझा इलाज करण्यासाठी एवढ्याशा कपाटात जाऊन बसल्या ते. का तर तुझं बरं वाईट व्हायला नको म्हणून. नक्की तू कधी समजूनच घेतला नाही त्यांना. त्यांनी जर हे केला नसताना तर तू आम्हाला. अक्के आमचं प्रेम आहे म्हणून नाही तर तुझा जीव वाचवायचा म्हणून ते एवढ्याशा कपाटामध्ये गेलं ग. तू काढते ना बाहेर आणि जिंक एकदाची. हे काम करे संपूनच टाक. कारण तुमच्यामध्ये ना आपला भेजा करपून गेलाय. आपण संपू टाकणार. डॉली बाई आता ह्या घरात काय पण बरं वाईट होऊ दे. आपलं पण काय बरं वाईट होऊ दे. पण डॉली बाई तुम्ही या घरात पाऊल ठेवायचं नाही. तुम्ही इकडे निघून जा पहिले. काय बोलताय तुम्ही. काय करताय मला जाऊ दे. नाही डॉली बाई तुम्ही घरी जा. तेव्हा अक्कांना माझी गरज आहे. आणि आपल्याला तुमची गरज आहे. पण डॉली बाई अक्का तुम्हाला जे काय बाई बोलते ना आपण नाही ऐकू शकत. डॉली बाई आपण पाया पडतो तुमच्या. पण तुम्ही इकडनं निघून जा. अक्काच काय होईल ना ते आपण बघून घेऊ. तेव्हा माझा हात सोड. डॉली बाई तुमचं डोकं जागेवर आहे का. आपण काय बोलतो हे कळतंय का तुम्हाला. अक्काने तुम्हाला जाम त्रास दिला पण तुम्ही तो आपल्यासाठी सहन केला. डॉली बाई तुम्ही म्हणता ना की ते प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असत. डॉली बाई अक्काने तिचं लिमिट पार केलंय. नाही तर तुम्ही पण तुमचं लिमिट पार करताय. ओ अक्का तुम्हाला काय बाई बोलते पण तुम्ही ते सहन करताय. आता सहन करण्याचं आपलं लिमिट पार होतंय. डॉली बाई अक्का आपली बहीण आहे. पण तुम्हाला ती जे काय बोलताना ते तुम्ही नाही ऐकायला पाहिजे. डॉली बाई हक्काने फक्त तुमचा नाही अपमान केला तर तिने आपल्या प्रेमाचा पण अपमान केलाय. डॉली बाई आपण हात जोडतो तुमच्या. पण तुम्ही इकडनं निघून जा नाही ते असंच चालू राहील. आपण हक्काला नाही अडवू शकत. आपण तुम्हाला अडवू शकतो डॉली बाई जायकडे. हे सगळं नंतर बोलू शकतो आपण. आता इमर्जन्सी आहे मला जाऊ देत. खड्ड्यात गेलं ते सगळं. डॉली बाई आपला ऐका. डॉली बाई जोपर्यंत तुम्ही इकडनं निघून जात नाही ना तोपर्यंत अक्का शांत होणार नाही.
या तमाशा नाही थांबवणार. ते डोलीबे आपण तुमच्या पाया पडतो. तुम्ही इकडे निघून जा. आपला भेजा काहीच काम करत नाही. तुम्ही इकडे पहिले निघून जा. जा डोलीबाई. डोलीबे आपल्यासाठी इकडे निघून जा. हिशोबच सांगतो तुम्हाला. अक्काचं काय होईल ना ते आपण बघून घेऊ. पण आपण तुमचा अपमान आता झालेला नाही सहन करू शकत. प्लीज डोलीबे तुम्ही आपल्या आयुष्यात निघून जा. नाहीतर तुम्हालाही ते जगणं कठीण होईल. डोलीबे तुम्ही पहिले इकडे निघून जा. मी एक डॉक्टर आहे आणि आता माझ्या पेशंटला माझी गरज. अरे अरे सोडा सोडा तुम्ही मला सोडा. आज देवा मला नको नको ते बोललाय. कोणामुळे तर त्या टांगुळीमुळे. देवाला बोलवा. देवाला बोलवा. देवा देवा माझं काय चुकलं असेल तर मला बोल. पण यासाठी मला इथून जायला सांग. हिने हिने माझ्या घराचं वाटोळ केलं. डोलीबाई आपण तुम्हाला काय बोललो ते कळत नाही का तुम्हाला. प्लीज देवा आता मला माझ्या पेशंटच्या जीवापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाहीये. प्लीज तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. नाही मी हिच्याकडनं औषध घेणार नाही. मी मरेल पण हिच्याकडनं औषध घेणार नाही. देवा हिला जायला सा. हो अक्का तुम्ही जरा. कबीर स्टॉप इट. तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. मला इंजेक्शन द्या. देवा देवा अक्का प्लीज तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल. तुमची तब्येत आणखीन बिघडत जाईल नाहीतर. ठीक आहे इंजेक्शन घे. पण मला मला तुझ्याशी बोलायचं. या सगळ्यांना बाहेर जाईल. बाहेर जायला सांग. त्याची काय पण गरज नाही. डोलीबाई तुम्ही जा इकडनं. झाला तेवढा तमाशा पुरे झालाय. तेव्हा प्लीज आता मला अक्कांच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं काही नाहीये. दुसरं प्लीज तुम्ही तुम्ही सगळ्यांनी प्लीज बाहेर जा. प्लीज प्लीज कबीर प्लीज प्लीज बाहेर. डोंट वरी रिलॅक्स. मी बोलते त्यांच्याशी. आधी इंजेक्शन घ्या मगच आपण बोलणार. काय बोलायचं. मला अजिबात तुझ्याशी वाद घालायचा नाही. आता कंटाळा आलाय मला ह्याचा. रोजचे भांडण तमाशे. तू तरी काय करणार मी काहीतरी करणार. त्यापेक्षा हे भांडण कायच संपलं. खरंच मला असं वाटत मी तयार आहे. मला चालेल. चालेल मग फक्त तू एक काम कर. काय. माझ्या देवाचा नाद सोडायचा आणि त्याच्या आयुष्यातून कायमच निघून जायचं. तू माझ्या देवाला इसरायचं. मी तुला इसरून जाणार. शक्य नाही. माझं देवांवर खूप प्रेम. देवाचंही माझ्यावर खूप प्रेम. मी
मी त्यांना विसरणं या जन्मात तरी शक्य नाही अक्का. मग हे असंच चालू राहणार, त्याचा त्रास द्यावाला होणार. आणि प्रेम म्हणजे काय असतं ग? आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला त्रास होऊ नये असंच असतं ना. हां, त्याच्यासाठी आपण वाटेल ते करतो ना. म्हणजे तुझं खरं प्रेम नाही देवावर, तू फक्त तुझा विचार करते. देवाच्या जीवाचा काय कालवा होत असेल याचा जरा विचार कर. अक्का, आमचं प्रेम खरं आहे की खोटं आहे? तुम्हाला आमच्या प्रेमाविषयी काय वाटतं त्याबद्दल मला बोलायचंच नाही. आणि जर का तुम्हाला इतकंच वाटतंय तर तुम्ही देवांना सांगा ना मला विसरायला. बघूया जमतं का? त्याच्यात काय कठीण आहे? मी काय देवाला आज ओळखते? अगं, त्याची नस न नस माहिती आहे मला. अगं, मग तू ही अशी नटून थटून त्याच्या समोर येते व विसरत नाही तो तुला. तू 2 दिवस त्याच्यापासून लांब जा, विसरून जाईल माझा देवा तुला. ओळखणार पण नाही तुला. प्रेम बिम काही नसतं ग, माणूस समोर असं ना तोवर प्रेम. मग 2 दिवस कशाला? 1 महिना, इथून पुढे 1 महिना मी देवांना भेटणार नाही. मी देवाचं समोर पण येणार नाही. बघू, देवा मला विसरतात का? आणि यानंतर तुम्हालाही आमच्या प्रेमाची ताकद कळेल. भेटायचं म्हणजे नुसतं समोर यायचं नाही, बाकी कुठल्याच गोष्टी करायच्या नाही. फोन नाही, मोबाईल नाही, चिठ्ठ्या नाही, काय नाही, काय नाही. मंजूर? आणि एक, यातली एक बी गोष्ट देवाला काय कोणालाच कळता कामा नाही. मान्य आहे. लय विश्वास आहे ना तुला तुझ्या प्रेमावर? 2 दिवसात तुझी अक्कल आणि त्याच डोकं ठिकाणावर येतं की नाही बघ. बघूया. तुमचा इगो जिंकतो की आमचं प्रामाणिक प्रेम? आजच्या आज इथून निघून जायचं ना आत्ताच्या आत्ता, आणि देवाला भेटायचं नाही. हो, असं कसं होईल? असंच ऐकायचं तर ऐक, नाही तर काय पण नको. सरळ सांग, मी हारले म्हणून. एवढ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या मान्य केल्या तर ही पण मान्य करते. नाही बोलणार मी देवाशी एकही शब्द. आणि तसंही डॉक्टर मोनिका श्रीखंडे कुठल्याही परिस्थिती समोर हात टेकणारी नाहीच आहे. मी हार मानणार नाही काहीही झालं. तरी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेव, जिंकणार आमचं प्रेमच. ते वेळ ठरवेल. निघता गोळी घ्या आणि काळजी घ्या स्वतःची. झाली नाटक, निघता. आज इथून निघून जायचं ना आत्ताच्या आत्ता, आणि देवाला भेटायचं नाही. हो, असं कसं होईल? सरळ सांग, मी हारले म्हणून.